सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र वडूज यांच्या वतीने श्री मंगल चंडिका प्रपत्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। परमपूज्य श्री अनिरुद्ध बापू यांनी रामराज्याच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी जर महिलांनी या यज्ञाचं पठण केलं तर येणारं संपूर्ण वर्ष हे सुख समृद्धीचं जाऊन सर्व इडापिडा टळली जाते। आपल्या सत्य प्रवचनानं भक्तांना त्वरित अनुभूती देणाऱ्या परमपूज्य श्री अनिरुद्ध बापू यांचा मोठ्या प्रमाणात उच्च विद्याविभूषित भक्त वर्ग असून निस्वार्थी भावनेनं सामाजिक कार्य देखील या भक्तांकडून केलं जातं। वडूज येथील उपासना केंद्र हे गेली अनेक वर्ष परमपूज्य बापूंच्या मार्गदर्शनातून वाटचाल करत आहे। दरवर्षी बापूंनी सांगितल्याप्रमाणे संक्रांतीचा उत्सव हा मी या पद्धतीने साजरा करतो। श्री मंगल चंडिका प्रपत्ती ही बापूंनी दरवर्षी करायला सांगितलेली आहे। ही प्रपत्ती केल्यामुळे जी घरातील महिला असते ती महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सक्षम होते आणि तिची एक रक्षणकर्ती बनते आणि त्यामुळे या घराचं रक्षण करण्याची पूर्ण जबाबदारी त्या महिलेची असते। ती करत असताना एकूण 9 प्रदक्षिणा घातल्या जातात। सुरुवातीला आरती होते महिषासुरमर्दिनीची। ती या सगळ्या स्त्रियांमध्ये जी प्रमुख म्हणजे जी वयोवृद्ध स्त्री असते तिच्याकडून ही आरती करून घेतात आणि 9 प्रदक्षिणा घालताना गुरुक्षेत्र मंत्र म्हटला जातो आणि प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये 16 वर्षाच्या पुढे कुठलीही स्त्री हे प्रपत्ती करू शकते आणि तिच्या हातामध्ये जे तबक असतं त्यामध्ये नारळ म्हणजे मुळा काकडी गाजर चिंच दही तिळाचं तेल गूळ आणि ऊसाचं कण अशा प्रकारचं साहित्य असतं आणि त्याचं घरी जाऊन मग सांबार करून। मकर संक्रांती दिवशी सद्गुरू डॉक्टर श्री अनिरुद्ध जोशी बापूंनी आम्हाला मंगल चंडिका प्रपत्ती करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे आणि या दिवशीच का तर महिषासुरमर्दिनीने पहिलं पाऊल पृथ्वीवर या दिवशीच ठेवलेलं होतं आणि सूर्यास्तानंतरच ही प्रपत्ती करायला सांगितली कारण जर ती दिवस आली असती तर तिचं ते सहन झालं नसतं। मग तेव्हा जेव्हा आम्ही मंगल चंडिका प्रपत्ती करतो तेव्हा बापूंनी सांगितलं की महिला कुठलीही असो आई असो बहीण असो पत्नी असो ती आपल्या घराची रक्षणकर्ती बनते आणि शूरवीर वानर सैनिक वीरा बनते। प्रतिनिधी विनोद खाडे, NTV न्यूज मराठी, वडूज, सातारा।